हिंदुस्थानाच्या संघर्षमय इतिहासात अनेक राजवटी शस्त्रांच्या बळावर जन्माला आली, जगली आणि शस्त्राबळाअभावीच मातीमोल झाली. रणांगणात वापरली गेलेली शस्त्र राज्यकर्त्यांच्या पराक्रमाचं, कौर्याचं आणि अविश्वसनीय अशा शौर्याचं प्रतीक. लौकिक अर्थानं राजा शिवछत्रपतींच्या रूपानं या देशाला फार मोठा जाज्वल्य इतिहास लाभला आहे. शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारे वास्तुरूपी शस्त्र आजही आपल्या इथं विजयदशमीला पूजले जातात अशी ही परंपरा आहे. अशाच एका शस्त्रांचा संग्रह नागपुरातील एका शिवभक्ताने संग्रही केला असून हे शस्त्र प्रत्यक्ष हाताळण्याची संधी या निमित्तानं उपलब्ध झाली आहे. या शस्त्रांमागील इतिहास, त्यांचं वैशिष्ट्य आणि महत्व सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे हा त्यामागील उद्देश आहे. आज दसरा आणि विजयादशमी. दसरा म्हटलं की प्रत्येक शस्त्रप्रेमींसाठी शस्त्र हा विषय. आपण आपल्या घरी कुठेही छोटे मोठे असो, आपण त्याची पूजा करत असतो. आणि बहुतांशतः काय होतं की आपण शस्त्र बघायला संग्रहात जातो, संग्रहालयात जातो. मोठं एक सालाजन म्युझियम आहे हैदराबादचं, आपल्या नागपूरच्या बाजूला. त्याचबरोबर नागपूरला पण एक मध्यवर्ती संग्रहालय आहे, पण तिथे आपल्याला शस्त्रांना हात लावता येईल आणि ते बघता येत नाही. पण प्रत्येकाची इच्छा अशी इच्छा असते की मी त्या शस्त्रांना हात लावला पाहिजे आणि बघितलं पाहिजे. त्याच निमित्ताने आज आम्ही शस्त्रप्रदर्शनी दसऱ्यानिमित्ताने भरवलेली. आणि या शस्त्रप्रदर्शनीचं विशेष म्हणजे तुम्हाला प्रत्येक शस्त्राला हात लावून बघता येणार आहे. आणि प्रत्येक शस्त्र त्यावेळेस त्यांनी एक आपला सेपरेट रोल प्ले केलेला आहे आणि एक खूप सुंदर त्यांनी आपलं काम केलेलं आहे. असे आपल्याकडे सगळ्या प्रकारचे शस्त्र आहेत. त्यामध्ये बघू शकता की जसं कानपट्ट्याचा छोटा रेप्लिका आहे, तो आपण लहान पोरांना हातात घालून लागतो. तलवारी आहे, कट्यारी आहे. त्यानंतर अशी एक तलवार आहे ज्याच्यामध्ये एकाच मॅनमध्ये तलवार पण असते आणि खंजीर पण असते. त्याचबरोबर महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला त्यावेळेसचा विषय घ्यायचा, त्यावेळेसचा झोप कशी होती महाराजांच्या, त्याचा एक थोडक्यात आपण रेप्लिका दाखवायचा सुद्धा प्रयत्न केला. गेंड्याच्या चमड्यापासून बनलेली आपल्याजवळ ढाल आहे. असे विविध प्रकारच्या बंदुका, तलवारी आणि सगळे मोस्ट ऑफ शस्त्र आणि सैनिकची कमीत कमी 100 वर्ष ते 150 वर्ष जुने आहेत. हे आजच्या शस्त्रपूजनाचं म्हणा किंवा विजयादशमीला लावलेल्या या एक्झिबिशनचं, या प्रदर्शनीचं महत्त्व. आपल्या जाज्वल्य इतिहासाची मुखसाक्षीदार असलेल्या या शस्त्रांच्या रूपानं इतिहासावर प्रकाश टाकण्याचं शिवकार्य या निमित्ताने होत आहे. विशाल देवकर, न्यूज 18 लोकमत, नागपूर.